तुमचे काही एरिया असतील तर सांगा आणि त्यावर आपण चर्चा करू. कारण समजा मग असं नको व्हायला की म्हणजे मी काहीतरी वेगळ्या दिशेने बोलतो आहे आणि तुमची गरज काहीतरी वेगळीच आहे. एखादा टॉपिक म्हणतो की तो टॉपिक आपण घेतला पाहिजे वाटत असेल तर टॉपिक आपण घेऊ असं म्हणजे काहीतरी आपण म्हणजे त्या दृष्टीने विचार करूयात. नाही तर मग समजा असं जनरल घेता येईल पण मग ते कुठलं असं वाटतं का तुम्हाला की जो टॉपिक आपण घेतला पाहिजे आणि बरोबर तर ते साधारण म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये पण आपलं ते हे असतं की असं ते तत्व की भगतसिंग आणि गांधी तुलना करा, गांधी आणि आंबेडकरने तुलना करा. पण अशा प्रकारचे प्रश्न एकतर ट्रॅप असतात. पहिली गोष्ट म्हणजे ही जी सगळी मोठ्या मोठ्या लोकं असतात हे आपापल्या जागी बेस्ट असतात. म्हणजे एक प्रकार त्यांची तुलना आपण करू शकत तर बसरावर एक ट्रॅप असतो त्या अडकतो की आपण जर तुलना करत बसतो की ह्याचं काय आणि त्याचं काय. तर भगतसिंग त्याच्या जागी एक महान व्यक्ती होता शिकच नाही. आणि त्याची जी पुस्तकं आहेत त्याची दोन प्रमुख पुस्तकं आहेत. कुठली? मी नास्तिक का आहे आणि दुसरं जेल डायरी म्हणून आहे. की तो रोज जेलमध्ये डायरी लिहायचा तर त्याचं पुस्तक उपलब्ध आहे जेल डायरी म्हणून. त्याचा त्याचा तो पण वाचता येतो त्याचं मन काय होतं, त्याचं म्हणणं काय होतं. मग त्याला पूर्ण त्याचं म्हणणं मांडलं आहे की त्याचं काय म्हणणं होतं. म्हणजे मी नास्तिक का आहे त्याचं एक पुस्तक आहे आणि दुसरं जेल डायरी नावाचं भगतसिंगचं दुसरं पुस्तक आहे. त्यात जेल डायरीमध्ये भगतसिंग स्पष्ट म्हणतो की हिंसा अहिंसा तंत्राचा प्रश्न आहे. त्या हिंसा केलीच पाहिजे असं पण काही नाही आहे. म्हणजे तो काही हिंसेसाठीच काम करतो असं काही नाही आहे. किंवा त्या जेलमध्ये 53 दिवसाचं उपोषण करून दाखवलं आहे. खरं तर उपोषण करणं हा कोणाचा प्रांत? गांधींचा सत्याग्रह. आणि गांधी हा यश किती दिवस करत? 21. गांधी 21 पुढे जात नसत. याने दुपटीहून जास्त करून दाखवलं आहे. गांधी म्हणत की 21 उपोषण केलं की म्हणजे मला सत्य सापडलं आहे. तर भगतसिंग मला किंवा डबल सत्य सापडलं आहे. मग थोडं काय दाखवून दिलं की उपोषण करणं काय तुम्हाला जमतं असं काही. गांधी काय म्हणत की क्रांतिकारकांमध्ये आत्मबल नाही, संयम नाही, ते हिंसक आहेत आणि म्हणून ते हिंसा करतात. तर भगतसिंग मला काही असं काही नाही. आमच्यामध्ये पण संयम आहे, आत्मबल आहे, आम्ही करू शकतो. तशा दोघांच्या भूमिकेंमध्ये फरक होता. पण दोघांचं अंतिम वेळ सारखंच होतं. बाकी मग ते गांधी कट्ट्यावरती असे दबाव होता गांधींवर की तरी अट टाकावी की भगतसिंगला फाशी देऊ नये. पण गांधींनी तशी कुठली अट टाकली नाही. त्यांचं म्हणणं की भगतसिंगने मनुष्य हत्या केली आहे. त्याने कोणाला मारलं होतं? सॉन्डर्स नावाच्या गांधीकरला लाहोरमध्ये मारलं होतं. तर मग त्याची बाजू मी घेऊ शकत त्या अर्थाने नाही. म्हणजे की लोकांनी असं एक आंदोलन चाललं होतं, सह्यांचं आंदोलन, की 1000 लोकांनी सह्या गोळा केल्या की भगतसिंगला सोडा, फाशी देऊ नका. आणि ते गांधींपुढेही ठेवलं. मात्र गांधींनी सही केली नव्हती. त्यामुळे वाद झाला मोठा. पण ती बोलणी संपवताना गांधी म्हणाले की भगतसिंगचं काही करता येईल का. मग त्यावर आर्मीनं असं म्हणाला की काही करता येणार नाही. मग त्यावर गांधी असं म्हणाले की मग लवकर फाशी द्या. मग त्यावर पण वाद झाले की हे ठीक आहे की गांधींनी शब्द टाकला, हे ठीक आहे की ब्रिटिश म्हणाले की काही करता येणार नाही. मग लवकर फाशी द्या असं म्हणायची काय करत होती ना. त्या बऱ्याच ठिकाणी काय झेंडे दाखवण्यात आले गांधींना. लगेच कराची अधिवेशन होतं त्यानंतर. तिथे अशी हे होती अफवा की गांधींना मारणार क्रांतिकारक जमले. सगळं टेन्शन होतं, टेन्स चालू होते सगळे. भाषणामध्ये गांधी म्हणाले की गांधी मरेल पण गांधी विचार मरणार नाही, थोडक्यात भूतून डोक्यावर बसेल असं त्यांनी धमकी दिली. मग सगळ्या क्रांतिकारकांनी त्यांना मारायचा विचार सोडून दिला. भूतांपेक्षा ठीक आहे म्हणजे गांधीच ठीक आहेत.
असे त्यागतात हे वाद खूप वाजले. पण मग असं काय होतं की असं वाटेल की दोघे विरुद्ध लोक होते पूर्ण, आणि गांधींनी भगतसिंगचा आदर केला नाही, तसं काही नाही आहे. उलट भगतसिंगला सोडवण्यासाठी गांधींनी सेपरेटली प्रयत्न केले, थेट ऑफिशियलसाठी असं नाही, पण त्यांनी पत्र लिहित गव्हर्नरला त्याची केस लढावीसाठी त्यांनी मदत केली आहे, असं सेपरेटली त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी जवाहर या सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. स्वातंत्र्यसैनिक म्हणून जो आदर दाखवायला पाहिजे होता दाखवलेला आहे म्हणजे, पण त्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या त्यांच्या जसे बरोबर होत्या असं म्हणता येईल मध्ये. त्यामुळे हा बरोबर हा चूक असा एकदम इतिहासामध्ये निष्कर्ष काढता येत नाही. गांधींनी 11 मागण्या मागितल्या होत्या अरविंद करारामध्ये, त्याच्या 14 रुग्णाच्या आधी. तर गांधी अरविंद करारामध्ये 11 पैकी किती मागण्या मान्य झाल्यात? 0. एकसुद्धा मान्य झालेली, मग 11 पैकी 1 मान्य करून घेत आली नाही साधी. तर हे काय, ही गोष्ट काय मान्य करून घेणार? तर तसं काय नव्हतं, म्हणजे ते अटी टाकून का सोडून घेऊ शकत होते अशी ती गोष्ट, तर टाकली नाही ही गोष्ट वेगळी. पण म्हणून पण तरी शेवटी बोलले आहेत, लक्षात घेत असं नाही की ते बोलले नाही आहेत, ते बोलले आहेत की काही करता येईल का. तशा त्यांनी लगेच सांगून टाकली काही करणार नाही, आम्ही काही करणार नाही आहोत म्हणे. तसं काय नाही, तो गैरसमज आहे. गांधी असं काय परत त्याला त्याची फाशी माफ करू शकली असते. थोडं वेगळ्या प्रकारे बघूयात आपण की कम्युनिस्ट पक्षाचाही चूक होती की त्याने भगतसिंगसारखा महत्त्वाचा चेहरा आणि माणसाला अशा प्रकारे बॉम्ब फेकायला पाठवून दिलं ना. कारण बॉम्ब फेकल्यानंतर पकडल्यानं निश्चित होतं, पकडल्यावर केस चालणार, आणि केस चालून काय होणार त्याला? थोडक्यात त्याला फाशी देण्याचा निर्णय हा कोणी घेतला आहे माहिती आहे? कम्युनिस्ट पक्षाने घेतलेला निर्णय प्रॉपर. आणि त्याच्यावर मोठा बुरखपणाचा निर्णय असू शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की लाख मिळे तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. यांनी काय केलं की नेत्यालाच पाठवून दिलं आहे असावर. तर नेता खूप दुर्मिळ असतो म्हणजे, सहसा मिळत नाही चांगला नेता. भगतसिंगसारखा नेता मिळणं हे मोठी गोष्ट असते. तो खूप तरुणपणीसुद्धा अत्यंत हुशार होता, चांगला लेखक होता, वक्ता होता. तर अशा नेत्यांना जपून ठेवायला पाहिजे होतं का फसा सोडायला होतं? जपून ठेवायचं असतं ना, त्यालाच पाठवायचं असतं म्हणजे. मग त्याने पाठवून दिल्या 23 वर्षीच तर फसा चढवून टाकला आहे कम्युनिस्ट पक्षाने निर्णय घेतला आहे. आणि तो इतका मोठा दंड ठरला त्यांच्या पायावर कम्युनिस्ट पक्षाच्या, की त्यांना त्यासारखा नेता परत मिळाला कधी? परत भगतसिंगसारखा चेहरा मिळाला नाही. तिथेच कम्युनिस्ट पक्षाची भारतातली वाढ खुंटली. मग ते भगतसिंग जगला असता तर तो एक चांगला नेता म्हणून पुढे असता. तरी कम्युनिझमला भारतामध्ये चांगलं काहीतरी साम्यवादाला भवितव्य मिळून दिलं असतं की. या सगळ्यामध्ये गांधी जास्त मॅच्युअर ठरले. हे गांधी असं म्हणत की देशासाठी जगलं पाहिजे की मेलं पाहिजे? तर जगलं पाहिजे ना, मरून काय करायचं आहे? वी डोंट वॉन्ट डेड हिरोज ते म्हणत. तर जास्तीत जास्त 21 ओपन करते. 21 आणि 21 त्यांच्याशी फार जड नव्हतं, होमपीच होतं. पण 21 उपोषण करताना पण डॉक्टरला बरोबर घेऊनच बसत गांधी. आणि कधी डॉक्टर बोलला की आता थांबवा तर लगेच थांबवत का? त्याच्यासाठी जगलं पाहिजे ना, मरून काय करायचं आहे? त्यांची आकांक्षा होती की 125 वर्ष जगायचं, 125. आणि तसं पूर्णपणे शिस्तबद्ध जीवन स्वतःचं केलं होतं, आहार शिस्तबद्ध होता. आणि ज्या प्रकारे गांधी हे होते डिसिप्लिन, कधी जगले पण असं, त्यामुळे कधी वैतागून नथुरा त्यांना मारलं. पण मग ती जी मॅच्युरिटी महत्त्वाची ना, देशासाठी जगलं पाहिजे ना, मरून काय करायचं आहे? मरणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे. त्या भगतसिंगला 23 वर्षी फाशी दिलं, तो गेला आहे किंवा कम्युनिस्ट पक्षाने निर्णय घेतला आहे, तो काय फार शहाणपणाचा निर्णय होता असं म्हणता येणार नाही म्हणजे. हां, तू कोण काय म्हणतो? कुठलं? हां, जन्म वगैरे बरोबर. हो, नाही आता काय करतात त्यांनी, मी त्यांना आर्टिकल देतात वेगळे, तर ते वाचायचे ना. कारण ते आता खूप नवीन अँगल कळतात. कारण एवढ्या वर्षाने काय होतं ना की नवीन दृष्टिकोन तयार होतो, एक नवीन अंडरस्टँडिंग तयार होते. तर न्यू इतिहासाची पुस्तकात ती नसते अंडरस्टँडिंग, ते नव्याने त्या पुष्टीकडे बघतो आपण मागे येते, असं नव्याने काहीतरी कळतं की अरे हां, ही त्याची इंटरेस्टिंग गोष्ट होती. तर जन्मला बागेबद्दल पण नवीन नवीन अंडरस्टँडिंग पुढे येते म्हणे. किंवा आता आयटक नावची जी कामगार संघटना होती भारताची पहिली, तिलाही आता 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. किंवा मूक नायक नावाचं वृत्तपत्र आंबेडकरांनी काढलं होतं 1919, त्याला पण 100 वर्ष या वर्षी पूर्ण झाली. तशी जी 100-150 वर्षी पूर्ण झाली, सगळ्याचे आर्टिकल येतात, ते वाचायचे, त्याच्यात रस घ्यायचा, त्याचे मुद्दे काढायचे, असं करायचं ना. मग ते केलं बरोबर की मग बऱ्यापैकी प्रश्न येतो समजा करतो मग. हो हो, तर बरोबर आहे. म्हणजे सध्या तर सावरकरांचं खूपच म्हणजे, आता पहिला सुद्धा एक मुलांना प्रश्न असतो की सावरकरांना भारतरत्न द्यायचं का? तो काय म्हणता येईल? सो एक साधा प्रश्न की आम्ही मुख्य आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतो विचारतो प्रश्न, तर मुलं असं एकदम हे होतात म्हणजे
आणि एक मुलगा तर बोलला की नो कमेंट. तर नो कमेंट हे राजकीयची मुलाखत थोडीच आहे, म्हणजे राजकीय मतलब उत्तर थोडीच आहे, म्हणजे उत्तर द्यायला लागणार ना असं थोडंच असतं. तर काय उत्तर यायचं? ठीक आहे, तर नाही अजून कोणाचं काय म्हणणं आहे? तर अगदी सोपं उत्तर आहे, ते म्हणजे देऊन टाका. का माहिती आहे? कारण या सगळ्या भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषणला कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. त्याला क्रायटेरियात नाही आहे, त्यात काय चर्चा करण्याचा प्रश्नच कुठे येतो आहे? कोणालाही काही जसं नेहरूंनी 17 घेतलं होतं भारतरत्न, इंदिरा गांधीने पण 17 घेतलं आहे, आणि राजीव गांधींनी पण 17 घेतलं आहे. मग इंटरेस्टिंग आहे ना, 17 घेतात लोक आहेत, भारतरत्नच, खालचं काय नाहीच. त्यात कुठलेही निकष असा प्रकारच नाही आहे. जसं सचिन तेंडुलकरला त्यांनी भारतरत्न दिलं आहे, बट मग 9 देश समजा 10-12 देश फक्त क्रिकेट खेळतात तर सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे. विश्वनाथन आनंद नाही तर 6 वेळा जागतिक हे कमवलं आहे. मग तर आता अजून कुठून मोठं वाढायला पाहिजे होतं, पण त्याला भारतरत्न दिलेलं नाही. याचा अर्थ काय क्रायटेरिया फिक्स नसतो म्हणे. तर भारतरत्नाचा मुद्दा अगदीच पावतोय समजा साध्यामध्ये, की काहीच हरकत नाही. सावरकर देऊन टाका. सावरकरांचं तसं योगदान पण होतंच, क्रांतिकारक होते, क्रांतिकारक होते, मोठे देशभक्त होते, तो काही इश्यूच नाही आहे त्याच्याबद्दल. मला तो मुद्दा सुटला म्हणजे. आता बाकीचे मुद्द्यामध्ये त्यांचं राष्ट्रवाद जो आहे तो कुठल्या प्रकारचा राष्ट्रवाद होता? 3 आपल्याकडे भजन राष्ट्रवादाचे, नुसता राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदी राष्ट्रवाद, असे 3 भजन आपल्याकडे आहेत. मग नुसता राष्ट्रवाद काय म्हणतो की प्युअर राष्ट्रवाद, त्यात कुठले बाकी गोंधळ घालायचे नाही, धर्म, जाती वगैरे. हिंदी राष्ट्रवाद काय म्हणतो की हिंदूंना प्राधान्य असेल, सगळ्यांना समान अधिकार असेल, पण प्राधान्य मात्र. आणि हिंदू राष्ट्रवाद मात्र एक्स्ट्रीम आहे, तो म्हणतो की नाही म्हणजे फक्त हिंदूंसाठी देश असेल, बाकीच्यांना दुय्यमत्व असेल, दुय्यम नागरिक म्हणून तर जगावं लागेल. म्हणजे हिंदीमध्ये फक्त इतरांनी संस्कृती आत्मसात करावी हिंदूंची, तर हिंदू राष्ट्रवादामध्ये मात्र संस्कृती काय? तुम्ही एक तर हिंदू म्हणून राहू नाही तर राहूच नाही. म्हणजे जसं आता भागवत म्हणाले परवा की सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे, हिंदू करायचं आहे, परच म्हणाले भागवत. ते सगळ्यांना भारतीय करायचं असं म्हणालेले नाहीत, सगळ्यांना आपण काय करायचं सर, हिंदू करायचं. का तर त्यांचं ते ध्येयच आहे हिंदू राष्ट्रवाद. पण सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद नाही आहे, त्यांचं काय, हिंदी राष्ट्रवाद आहे. सावरकरांच्या म्हणण्यानुसार मुसलमानांना देशामध्ये स्थान असेल की नाही, असेल. नागरिकाचे समान अधिकार असतील की नाही, असतील. देशामध्ये स्थान असेल, समान अधिकार असतील, त्याला त्यांच्या प्रथे परंपरे सगळं पालन करता येईल. फक्त प्राधान्य कोणाला असेल, हिंदूंना असेल. मग त्यांचा तो हिंदी राष्ट्रवाद आहे. आणि तेच आपल्या घटनेने आपण जो स्वीकारलेली कल्पना आहे ती कुठली आहे, ती मात्र राष्ट्रवाद आहे फक्त. आणि तेही थेट आपण राष्ट्र शब्दाचा उल्लेखच केलेला नाही घटनेमध्ये, कुठेही राष्ट्र हा शब्द आलेलाच नाही. स्टेट शब्द आला आहे, राष्ट्र आलेला का, तर आत्मा असतो, दिसतो का? आत्मा दिसत नाही ना. तसं ते राष्ट्र हे शब्द वापरला नाही आहे, पण ते असा आपण राष्ट्र आहोत म्हणून तर देश आहोत. म्हणजे समजा नेशन स्टेट आहे आपलं, पहिले नेशन आणि मग स्टेट आलं आहे का? आधी स्टेट आलं आणि मग नेशन आलं आहे? पहिले नेशन असलं सिद्ध आणि मग आपण स्टेट स्थापन केले ना, नेशन स्टेट. मग अशा प्रकारे मग ते सगळे वाद आहेत. बाकी सावरकरांचं माफी वीर असं त्याचं ते हे असतं, तर तो थोडासा सामान्य मुद्दा आहे, तो इतका महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. वेगळ्या लोकांना नेहरूंनी माफी मागितली आहे गरज पडली तेव्हा, ते एक टॅक्टिकचा भाग होता. की सावरकरांचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की तुरुंगात कितपत पडून म्हणण्यात काय अर्थ नाही, जसं गांधी म्हणाले होते की म्हणण्यात काय अर्थ आहे ना, जगणं जगणं महत्त्वाचं आहे. तसंच सावरकरांनी पण ओळखलं की नुसतं आपण कितपत पडून मेलो असं अन्न मानलं, त्याला काय अर्थ आहे? तशा कुठल्या ना कुठल्या कारणात सुटका झाली तर काय ना काही करता येईल ना. तर ते स्वतःच काय, इतरांना पण ते प्रोत्साहित करत की तुम्ही अशी माफीपत्र लिहा आणि सुटका करून घ्या ना, सुटका करून घ्या तरी काम करा, कुठेतरी क्षेत्र निवडून त्यात कधी करा ना. जसं शिवाजीने पण मुलांकडे माफी म्हणावे लिहिले आहेत, माहिती का? शिवाजीचा मुलगा संभाजी हा मुलांचा मनसबदार होता 5,000. मग शिवाजीला पण आपण माफीर म्हणायचं का? तर काँग्रेस निसरड याच्यावर खेळते म्हणे. त्याच्यात त्यांनी काय करायला पाहिजे खरं, माझं स्वतःचं म्हणायचं की त्यांनी खरं तर सावरकरच्या वेगळ्या ॲस्पेक्टवर भर दिला पाहिजे. की पहिले देशभक्त म्हणून मान्यच केलं पाहिजे. सावरकर देशभक्तच होते, त्यांचं खूप मोठं योगदान आहे, क्रांतिकारक होते मोठे, त्यात काही शंकाच नाही ना, ते होतेच. त्यांचं एक मोठं योगदान असं होतं की ते विज्ञानवादी सावरकर होते आणि एकदम त्यांचं खूप तीव्र तर्कवाद होता, म्हणजे विज्ञानवाद होता, ज्यात त्यांनी गायीचं वर्णन काय केलं आहे, उपयुक्त पशु असं केलं आहे. त्यांचे दोन मने दोन शब्द दोन संस्कृती नावाचा लेख आहे, त्यात त्याने खूप जोरदार टीका केली आहे. भिक्षुकशाही, मंदिरे, मूर्तीपूजा याची टीका केली आहे. जन्मजात उच्चनीच त्याला त्यांनी हुई केलं आहे, आव्हान दिलं आहे. त्यांचे एक सप्तशृंखला सिद्धांत म्हणून आहे की कुठल्या 7 बेड्या पायात पडल्यामुळे हिंदू मागे पडला,
तसे खूप छान पुढे मांडलं आहे. सामाजिक चांगलं बरोबर आचरण केलं की सिंधुबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी असा अनेक शृंखला पायात घातल्या आणि त्यामुळे हिंदू मागे पडला. मग हे सगळं खरं तर आज काढलं पाहिजे बाहेर आणि दाखवून दिलं पाहिजे की कसं मग आपलं दुसरं शिक्षण चाललं आहे आज आजचं आपलं म्हणजे राजकारण. की तो सावरकर आपण स्वीकारलेलाच नाही आहे, जो खरा सावरकर मी स्वीकारला पाहिजे, की जो विज्ञानवादी सावरकर आहे तो आपण कुठे घेतो आहे. सध्याचं आपलं विज्ञान म्हणजे काय तर गणपती दूध पितो, किंवा गणपती हे कसलं उदाहरण आहे, प्लास्टिक सर्जरीचं उदाहरण आहे, की हनुमान एक फ्लाईंग ऑब्जेक्ट आहे, त्या रडार जे आहे ते ढगांना पेनिट्रेट करू शकत नाही, हे आपलं विज्ञान म्हणजे. तर हे असलं विज्ञान मानण्यापेक्षा सावरकरांचं विज्ञान हे खूप चांगलं कल्पना आहे म्हणजे. तर मग आपण इतिहासातनं म्हणजे योग्य लोक माणसाचं योग्य घेतलं तर ते उलट चांगलं पडेल ना म्हणजे. तसं आहे हां, पुढं हा प्रश्न येऊन गेला मीन्समध्ये यू पी एस सी. तर तत्वता लवकर झाला असतं कारण जास्त जहाल चळवळी झाल्या असत्या आणि जहाल चळवळी करून लोक समजतो. पण काय असतं की स्वातंत्र्य मिळवणं ही सोपी गोष्ट असते, ती टिकवून ठेवणं ही जास्त. तसं आफ्रिकन देशांचं उदाहरण आहे की आपल्या लगोपाठ त्यांना मिळालं आहे, त्यांचं वसाहतीकरण नुकतंच झालं होतं काही दिवस वर्षांपूर्वी आणि तरी ते स्वतंत्र झाले फटाफट म्हणजे. तसं आहे कारण एक निर्वसाहतीकरण नावाचं युग आलं आणि त्या सगळ्यांच्याच बेड्या सुटत गेल्या, तर त्यांनाही मिळून गेलं. पण टिकवता आलं का? टिकवता आलं नाही. कांगो देशामध्ये गेल्या 58 वर्षामध्ये 62 राष्ट्रपती झालेत. 58 62 राष्ट्रपती म्हणजे काय? म्हणजे कोणाच टिकू देत नाही ते. त्या देशाच्या फ्लॅगवरच AK-47 आहे. आता फ्लॅगवरच AK-47 असेल तर काय बोलत तो म्हणजे. मग हा मोठा मुद्दा आहे म्हणजे की गांधी नसते तर स्वतंत्र लवकर असतं उशीर आलं असतं? लवकर आलं असतं ना. फक्त काय झालं असतं? टिकता टिकून नसतं आलं म्हणजे. की जो आज भारत उभा आहे तो कोणाच्या विचारांचा परिभाग आहे? तर गांधींमुळे उभा आहे म्हणजे. की आज लोकशाही म्हणून आपण आजही स्थिर आहोत, जे बाकीचे आपले शेजारी कोणी स्थिर नाही आहेत. बाकीच्या कोणा देशाला नीट लोकशाही टिकवता आलेली नाही आहे. भरपूर तरी हिंसा केल्या, त्यांनी गोंधळ घातल्यात. त्या मनाने भारताने खूप आश्चर्यकारकरित्या स्थिरता दाखवली, प्रगती करून दाखवली. पाश्चिमात्य लोकं तर म्हणायचं की भारतात डेमोक्रसी टिकणारच नाही. चर्चिल म्हणायचं की भारतात मॉबोक्रसी डेमोक्रसी नाही आहे, मॉब आहे नुसता, डेमो नाही आहे. हा देश लवकरच कोसळणार आहे. इट्स अ डेन ऑफ वेगाबॉन्ड्स, गुंडांचं माहेरघर आहे, कोसळणार त्याचं म्हणणं होतं. इतक्या गरीब देशामध्ये लोकशाही टिकत नाही असं ते सगळ्यांनी भरपूर हे केलं. आणि त्यांना वाटायचं की आज कोसळणार की उद्या कोसळणार. मग सुरुवातीला कोसळलं नाही, मग त्यांना वाटलं की नेहरू आहेत म्हणून उभा आहे. नेहरू आले की भारत कोसळणार. मग त्यातरी पुस्तक लिहिली होती, हू आफ्टर नेहरू, पाश्चिमात्य लोकांनी मोठं प्रशासन द्यावं. म्हणजे काय तर झालं म्हणजे, नेहरू गेले की कोसळणार, नेहरूंनी पकडून ठेवलं आहे. मग नेहरू वारले, मग ते सगळ्यांना आता वाटलं की आता पडणार. तर शास्त्रींनी त्याहून चांगला देश म्हणजे खूप चांगला देश चालू झाला. शास्त्रींनी ज्या प्रकारे देश सावरला त्याचं स्पष्ट झालं की नेहरूंमुळे भारत लोकशाही होता की भारत लोकशाही होता म्हणून नेहरू होते? भारत लोकशाही होता म्हणून नेहरू होते. नेहरूंमुळे भारत लोकशाही नव्हता, तर नेहरू गेल्याने काही फरक पडला नाही. मग ही जो सगळं वारसा मिळाला आपल्याला तो महत्त्वाचा ठरत आहे म्हणजे शेवटी. मग तर म्हणूनच गांधी चळवळीमध्येच मागे घेत सगळ्या, त्याच पुढे गेले स्वातंत्र्य मिळवताल असतं की. पण गांधीवरी चळवळी या चार याच्यावर लढल्या जात. पहिला मुद्दा म्हणजे सामाजिक, दुसरा राजकीय, तिसरा आर्थिक आणि चौथा नैतिक. अशा चार आघाड्यांवर ते साध्य करायला बघत म्हणजे की प्रत्येक चळवळीतनं आर्थिक उद्देश साधली गेली पाहिजेत, सामाजिक उद्देश साधली गेली पाहिजेत, राजकीय उद्देश साधली गेली पाहिजेत आणि नैतिक उत्थान पण झालं पाहिजे. भारतीयांचं नैतिकता वाढली पाहिजे. आणि सतत चारही बरोबर घेऊन जातामुळे त्यांना मग ते मध्ये थांबवत. आधी टिळक आणि मग गांधी म्हणत की आपण सर्व भारतीय एकाच वेळी थुंकलो तर त्या प्रवाहात ब्रिटिश वाहून जातील. एवढ्या कमी संख्येने ब्रिटिश होते, तर तो मोठा मुद्दाच नव्हता. ब्रिटिशांना बाहेर काढणं हा काय फार मोठा मुद्दा नव्हता. काय मुद्दा होता? एकाच वेळी थुंकण्याएवढी आपल्यामध्ये एकही होती का? तो मुद्दा होता ना. त्यामुळे गांधीचं विवेचन त्याच्या हिंद स्वराज पुस्तकामध्ये केली आहे की सैतान शिरू शकला घरामध्ये कारण फट होती ना भिंतीमध्ये, आपल्यात एकही नव्हती. तर ब्रिटिशांनी भारत जिंकला हे जास्त खरं आहे का भारतीय हरले हे जास्त खरं आहे? भारतीय हरले ते जास्त खरं आहे. ब्रिटिशांनी जिंकलं फारसं खरं का हरलं? ते एवढं विभागलेला समाज तो कोणाचा कोणा गुलाम म्हणणारच, तोडच फेरणार आहे. तर एका राजकारण पूर्वीच म्हटलं होतं की हे लोक चर्चा करतात सगळे की ब्रिटिशांनी भारत जिंकला नसता तर काय झालं असतं. तर ब्रिटिशांनी भारत जिंकला नसता तर काय झालं असतं? तर फ्रेंचांनी जिंकला असता. फ्रेंचांनी जिंकला नसता तर स्पॅनिश लोकांनी जिंकला असता. कोणाचं कोणाचं काय झालं असतं? आपण
विभाजित समाज असतो तो काही स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही, तो गुलामच राहतो. म्हणे मग जोपर्यंत आपण ते एकी आणत नाही, जोपर्यंत भेदभाव दूर करत नाही, तोपर्यंत स्वतःला काही अर्थ नाही. मग गांधींनी व्यापक दृष्टिकोन ठेवला आहे की ते म्हणाले छोडो भारत, पण त्याने खरोखर असं म्हटले का ब्रिटिशांनी भारत सोडून जावं, तसंही त्यांचं म्हणणं नव्हतं. हार्डली 1,00,000 तर ब्रिटिश होते. मग गांधींचं काय म्हणणं होतं, सटलून जा ना इकडेच. पूर्वापार भारताने 1,00,000 घेतलेत स्थलांतरित, 1,00,000 करोडो घेतलेत, तर मग 1,00,000 तर काहीच नाही भारताला देशासाठी. त्या गांधींचा आग्रहच होता की जाऊत नका, तुम्हीच थांबा, आपण मिळूनच करू काय ते. मग ते ब्रिटिश घाबरले, अरे बापरे असं म्हणजे. गांधींचं फारच मोठं आहे होतं म्हणे, त्यामुळे मग ते वैतागून सोडून गेले. मग असं म्हणता येईल तर तसं बघावं लागेल म्हणे. सुभाषचंद्र बोस यांना नाही, गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांना हे फरक हे कुठे आहे, तर ते कॉम्पिटिटर होते, कॉम्पिटिटर होते का ते. हां नाही त्याच्यानं काय झालं असतं, पण मुळात सुभाषचंद्र बोस हे कोणाचे शिष्य, गांधींचे ना, शिष्यच होते त्यांचे. ते कसं करा साध्य करायचं, मतभेद झाले, मनभेद नव्हते झाले, काय झाले होते, मतभेद झाले होते, हा फरक आहे. गांधी हे नाही बरोबर नाही आहे थोडा, तर कसं की तुम्ही सगळी जिरमे गेला नसाल, पण काय होतं थोडंसं तुम्ही काढल्या मुद्दा तर बघू आपण. काय शू झाला होता की त्या काळामध्ये भारतात साम्यवादी चळवळ खूप जोरदार प्रबळ झाली होती, आणि साम्यवादी फार महत्त्वाकांक्षी लोक होते. त्यांचा असा एक प्लॅन होता की काँग्रेसमध्ये शिरायचं साम्यवाद्यांनी, आणि गांधींसारखे जे उजवे एलिमेंट आहे ते गांधींना उजवे म्हणत, त्या सगळ्यांना बाहेर काढायचं, काँग्रेस हायजॅक करायची, काँग्रेस रॅडिकल ऑर्गनायझेशन करून टाकायची, आणि हिंसक पद्धतीने क्रांती करायची, आणि साम्यवाद भारतामध्ये आणायचा, असा प्रॉपर यांचा अख्खा प्लॅन होता. एक दत्त ब्रॅडने थिसिस नाव असं त्यांनी काढला होता साम्यवादी लोकांनी. आणि मग असं करताना पुढे कोणाला घालायचं, सुभाषला ठेवायचं, असा चेहरा की म्हणजे संशय येणार नाही. मग हे गांधींना सगळे प्लॅन यांचे माहिती होते साम्यवाद्यांचे की नव्हते, तर गांधींना बरोबर सगळे माहिती होते कोणाकडचे काय काय प्लॅन आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांनी सुभाषला पुढे घातलं होतं ठरवून, की सुभाषला पुढे करून सुभाषच्या ह्याच्यातनं खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस काय करायची, हायजॅक करायची. मग ते गांधींनी होऊ दिले की नाही, होऊ दिले, होऊ दिलं नाही आहे. त्यापैकी एकत्र सुभाषला बाहेर काढलं आहे, पण तसं होऊ दिलेलं नाही आहे, हे त्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे म्हणे. मग नसत्याचा काय संबंध आहे, ते शिष्यच होते, गांधी होते म्हणून सुभाषचंद्र बोस होते ना. गांधी नसते तर सुभाषचंद्राचा प्रश्नच कुठे येतो, मी लक्षात ना की नाही. त्यावेळी गांधींनी सुभाषचं वर्णन पॅट्रियट ऑफ पॅट्रियट असं केलं आहे, देशभक्तांचा देशभक्त, प्रिन्स ऑफ पॅट्रियट असं केलं आहे, देशभक्तांचा राजकुमार. आणि सुभाषचंद्रांनी गांधींचं वर्णन काय म्हणून केलं आहे, राष्ट्रपिता. राष्ट्रपिता सगळं पहिला उल्लेख गांधींचा सुभाषचंद्रांनीच केला आहे, यातच सगळं आलं. म्हणजे आपल्या बरसाला वाटतं की त्यांच्यात काहीतरी फार मोठे हे झाले होते आणि मग ते दोघं वेगळे झाले, असं काही नव्हतं. सुभाषने घोषणा केली रंगूनवरनं बोलताना राष्ट्रपती म्हणून अजनचनेचा, की जर माझ्या प्रयत्नांनी स्वतंत्र आलं, जर माझ्या प्रयत्नांनी स्वतंत्र आलं तर काय करेल स्वतंत्राचं, ते गांधींच्या पायाशी नेऊन ठेवेल, ही सुभाषची घोषणा आहे. यात सगळं आलं काय ते म्हणे. नाही मग ती त्याच स्थितीमध्ये बरोबर आहे, समजा आपण वसाहत नसतो आलो तर मग मराठ्यांचं राज्य चालू झालं असतं, मराठ्यांचं राज्य होतं आधी. मग शेवटी मराठ्यांनी काय केलं असतं की मुलांनाच कायम ठेवून, जसं मुलांची जी स्ट्रॅटेजी होती नावापुरतं मुलांना शेलं होतं, मुलांना छान ठेवून त्यांनी एक प्रकारचं फेडरेशन उभं केलं असतं. आणि जसं जपानमध्ये झालं, जपानमध्ये असं झालं नाही की कोण राज्य केलं, मग जपानमध्ये जो जुना वर्ग होता सामुराई वगैरे मध्ययुगीन वर्ग होता, त्यांनी स्वतःहून स्वतःचं रूपांतर कोणामध्ये करून टाकलं, आधुनिक समाजामध्ये केलं, आणि मध्ययुगीन अधिकार सोडून देऊन आधुनिक पदं घेतली, मंत्रिपदं वगैरे. तर तसं झालं असतं ना, त्या ब्रिटिशांनी राज्य नसतं केलं तर भारत आधुनिक झाला असता की नाही, तो झाला असताच की. आधुनिकता ही काही कोणाची ही मक्तेदारी नसते, कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे
सूर्य उगवायचा राहत नाही, तसं देश काय आधुनिक म्हणायचा राहत नसतो म्हणे. मग तसं मराठ्यांनी केलं असतं मग असं म्हणता येईल. हो हो असं त्यांनी एक इंटरेस्टिंग प्रश्न टाकला होता. हो नाही मग ते कसं ते तसं वाक्य ना ते सुडो वाक्य आहे. सुडो म्हणजे असं म्हणजे बरोबर बरोबर वाटणारं वाक्य आहे. प्रत्यक्षात तसं काही नाही आहे. उलट धर्मदृष्टीमुळेच आपल्याला आपलं हे ठेवता आलं आहे, सांस्कृतिक वैविध्य ठेवता आलेलं आहे. का आपण धर्मदृष्ट्या सोडून दिली तर सांस्कृतिक वैविध्य पण आपलं संपू जाईल ना. उलट म्हणजे खरं तर सेक्युलरिझम म्हणजे तसं म्हणतात आजचे प्रकार नाही आहे. अगदी म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा जो मौर्य संस्थापक होता तो कुठल्या धर्माचं पालन करे? जैन. त्याचा मुलगा जो होता बिंदुसार जो पुढचा राज सम्राट झाला आहे तो कोण होता? आजीवक नावाचा पंथ होता. त्याचा मुलगा जो होता अशोक तो बौद्ध होता. आणि पुन्हा त्याचा पुढचा नातू संप्रती तो पुन्हा जैन होता. मग ते जास्त सेक्युलर होते की आज आपण जास्त सेक्युलर आहोत? ते सेक्युलर होते जास्त. आपण एका घरात आपले एकच धर्म असतो. म्हणजे हे लोक तेवढे इंटरेस्टिंग होते की एका घरात हे लोक वेगळे धर्माचं पालन आणि तरी त्यांना काही वाटत नसे. मग इतकं स्पिरिट होतं भारतात पूर्वीपासूनच म्हणे आणि आहे त्या स्पिरिटमध्ये. मग ते स्पिरिट जे आहे ते स्पिरिट आहे टिकून म्हणजे अजूनही तो वारसा आपल्याला आहे म्हणे. हो थांबायचे ना. मग ते तेच म्हणजे तो ठामपणे आहे की तुमच्या आता का तुम्ही ते वाक्य तसं पकडून तसं लिहायला गेलात तर तुम्ही ट्रॅकमध्ये अडकलात. तसं कुठे आहे? उलट आपण हे म्हणजे सांस्कृतिक वैद्य टिकून ठेवू शकलो त्याच्यामुळे. त्याच्यावर घाला पडलेला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्पेस मिळते ना. लोकशाही आणि धर्मदृष्टीमुळे प्रत्येकाला स्पेस मिळाली आहे. पुन्हा भारतामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग इश्यू आहे की संस्कृती जास्त प्रबळ आहेत की धर्म जास्त प्रबळ आहेत? संस्कृती म्हणजे काय असते की विशिष्ट प्रकारे वर्षानुवर्ष राहून लोकांचं राहणीमान, पोशाख, खाण्यापिण्याच्या सवयी, संगीत, त्याच्यात काही विशिष्ट प्रथा निर्माण होतात त्याला आपण संस्कृती म्हणतो. ही संस्कृती कोणाची मुलगी असते? प्रकृती. संस्कृती ही प्रकृतीची मुलगी असते. प्रकृती म्हणजे नेचर, निसर्गातच संस्कृती येते. तर भारतामध्ये संस्कृती जास्त प्रबळ आहेत की धर्म जास्त प्रबळ आहेत? तर संस्कृतींचं प्राबल्य प्रचंड आहे. म्हणजे इतर देशांमध्ये धर्म प्रबळ असतात, भारतामध्ये संस्कृती प्रबळ आहेत. आणि त्या संस्कृती आहेत धर्मपरिकर्षेत. म्हणजे धर्म कुठल्या असं लोक संस्कृतीचं म्हणजे संस्कृतीचं. जसं मुसलमानांमध्ये देवी पूजा असते की नाही, तर कोकणात मुसलमानात देवीची पूजा असते. देवीची मोठी मिरवणूक काढली जाते, नारळ फोडला जातो, नारळ वाढवली प्रथा आहे. मग ते मुस्लिम त्याचा काय संबंध इथे होत नाही. तो कुठल्याचा भाग आहे? त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे ना. उत्तर भारतात रामलीलेमध्ये मुस्लिम भाग येतात की नाही? तर भाग घेतात. रामाचं ॲक्टिंगच मुस्लिम करतात भारताला. इतकं इंटरेस्टिंग आहे का? सांस्कृतिक पर्व आहे ना. असा इंटरेस्टिंग प्रकार आहेत किंवा मोहरमचे जे हे असतात ताजी आहे त्याच्यामध्ये हिंदू भाग घेतात. पुरापारशी प्रथा आहे म्हणे. तर अशा प्रकारे संस्कृती हा भारतात खूप प्रबळ प्रकार आहे. आणि संस्कृती आणि धर्मातली लाईन पण थोडी थीन आहे भारतातली. संस्कृती इतक्या प्रबळ आहेत की धर्मांनी संस्कृतीचा आश्रय घेतला असं एक प्रकारे म्हणता येईल. धर्माने समजा गर्भाच काढून टाकला तर हिंदू धर्माची लोकप्रियता वाढेल की कमी होईल? का तेवढीच राहील? गर्भा काढून टाकला तर हिंदू धर्माची लोकप्रियता काय व्हायचं? कमी होईल ना. गर्भा आहे म्हणून लोक अट्रॅक्टेड आहेत. म्हणजे ते गर्भा काढलं तर काय व्हायचं? म्हणजे थोडक्यात गर्भा हिंदू धर्मावर असं अवलंबून आहे का? हिंदू धर्म गर्भावर अवलंबून आहे. हिंदू धर्म गर्भावर अवलंबून आहे, गर्भा हिंदू धर्म अवलंबून नाही आहे. संस्कृती स्वतंत्रपणे उभ्या आहेत भारतातल्या, धर्मच त्यांच्यावर डिपेंड आहेत. मग अशामुळे अशा देशांमध्ये संस्कृती फार प्रबळ असतात म्हणे. सर त्यामुळे एका लिपीनंतर भारतात आपण धर्माचं स्तोम माजवणं हे चुकीचं ठरतं त्या अर्थाने. नाही मग स्वतःच झालं पाहिजे. हां हां भारताला. हां 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 नाही ती चुकीची ना. ते तर सर्व मगाशी बघितलं ना. पण ते मगाशी सांगून टाकलं आपण की राहुल गांधीचं जसं मला काही व्यक्ती म्हणायचं नाही, पण म्हणजे त्यांचं ते म्हणजे जे अभ्यासात करून त्यांनी कसं मत मांडलं असं काय दिसत
ते अभ्यासक्रम म्हणताना वेगळ्या प्रकारे टॅकल करतात असतं ना. उलट सावरकरांचे वेगळे मुद्दे दाखवून द्यायचे ना. समजा सावरकर खूप वेगवेगळ्या प्रकार दाखवता येतील आणि ते हे कसे लोक पालन करत, कसे हे उद्धव ठाकरेंनी मांडलं बरोबर की हे लोक हिंदुत्वाच्या बाता करतात पण अर्धवट हिंदुत्व पाळतात, तरी खरं हिंदुत्व कळलं पण नाही आणि ते पालन पण करत उद्धव ठाकरे दाखवून दिलं की जर उद्धव ठाकरे दाखवलं तर राहुलने समजा त्यात जास्त प्रयत्न केला पाहिजे समजा. पण मग त्यात ते फार सिरियसली घ्यायची गरज खरं तर हे लोक सिरियसली घेतात कारण त्यांचा तो त्यांचं विशेष त्याच्यात हे आहे म्हणजे हेतू आहे. आपण सिरियसली घेऊन बसलो तर मग ते त्या मित्री सिरियसली घेत नाही समजा. मला तर इथं काय सिरियसली वाटत नाही फार त्यांचं, तरी काय फार अभ्यास करून मांडलेलं असतं असं काही गोष्ट ते ऑलरेडी तरी सिद्ध केलं त्यांच्यात कुठल्या तशी डेप्थ नाही आहे, तरी पूर्वी सिद्ध केलेलं आहे म्हणजे. नाही त्यांनी मोठा फरक पडला असता. आंबेडकरचा ग्रंथ वेगळ्या प्रकारचा आहे की त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला की नाही, स्वतंत्र चळवळीमध्ये भाग घेतला की नाही, एकाही चळवळीत भाग घेतलेला नाही. काँग्रेसचे नंबर वन टीकाकार सगळा काळ कोण होते, आंबेडकरचं नंबर वन. त्या काँग्रेसने घोषणा करून टाकली की आमचे नंबर वन शत्रू कोण आहेत, आंबेडकर. जिना पण नाही, जिना पण नाही तर कोण तर आंबेडकर. हे इंटरेस्टिंग होतं. त्या काळात काँग्रेस आंबेडकरांना आंबेडकर म्हणायचेच नाही, काय शब्द वापरायचे, देशद्रोही हा शब्द वाचताच त्याने काँग्रेसने वापरला आहे. सर्वात मोठा देशद्रोही की अख्खा देश लढतोय आणि हा बघा ब्रिटिशांचा मित्र, ब्रिटिशांना सल्ले देतो की चळवळ कशी हाताळावी, कशी दडपावी, हे आंबेडकर लिहून पडत ब्रिटिशांना. तर अशा प्रकारे जोरदार काँग्रेसने हे केलं आहे. पण तसंसुद्धा असूनसुद्धा आंबेडकरांनी आपली बाजू लावून धरली. त्यांनी काय दाखवून दिलं की काँग्रेसबरोबर म्हणते की आम्ही धर्मपरिषदेला पाळतो आणि सगळ्यांबरोबर घेऊन जातो, तसं काही नाही आहे. यांचं सगळं वर्णवर्चस्ववादी धोरण आहे म्हणजे, की जे त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं आंबेडकरांनी, ते गांधींनी मोठं पत्र लिहिलं त्याच्यावर छापलं हरिजनमध्ये वृत्तपत्रामध्ये. मग आता त्यांनी एवढे मुद्दे घेतले, आंबेडकर स्वतःला पुढे करतात, त्यांना प्रसिद्धी हवी आहे, आपल्या संस्कारात आपल्याकडे जे संस्कार आणि कुटुंबातनं व्यवसायाला ते प्रत्येकाने करावेत असं गांधींनी म्हटलं आहे. वर्ण आणि जाती एकच असतात, त्यात फरक करायची गरज नाही असं त्यांनी इंटरेस्टिंग उत्तर लिहिलं. आंबेडकरनंतर जोरदार उत्तर दिलं आहे म्हणजे, की तुम्ही मग बनिया आहात तर बनियाचंच काम का नाही करत, मग तुम्ही राजकारणात का शिरलात, तुमचा एक मुलगा पत्रकार का झाला आहे, त्यांचा पूर्व पत्रकार गांधींचा, मग त्याने पण बनियाचंच काम करावं ना. प्रत्येकाने आपलं काम करावं म्हणजे काय, इथं भारतातली सामाजिक कल्पना आहे की प्रत्येकाने आपल्या पारीनुसार राहावं. इथं कल्पना ना, प्रत्येकाने आपल्या पारीनुसार राहावं. थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला स्वतंत्राच्या नावाखाली काय करायचं आहे, उच्चवर्णांचं राज्य पुन्हा एकदा भारतावर प्रस्थापित करायचं आहे असा आरोप थेट आंबेडकर थेट केला म्हणजे. आणि मग तुम्ही जोर लावून धरला म्हणजे आरोप, तर तुम्ही सगळ्यांबरोबर घेणार नसाल तर मग ब्रिटिश जातील आणि पुन्हा एकदा वर्णवर्चस्व राज्य उभं राहील म्हणजे. मग तेच करायचं तर स्वतंत्र म्हणता येणार नाही. जोपर्यंत आपण सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही अधिकार राहत अर्थ राहत नाही. राजकीय लोकशाहीच्या नावाखाली देशात काय निर्माण होईल, हुकुमशाही निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं आहे. मग सुरुवातीला गांधींना पटत नव्हतं, त्यांना वाटतं की नॅसुडीच आहे, पण हळूहळू मग त्या लक्षात आलं की आंबेडकर म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे आंबेडकरांनी पुढे दाखवून दिलं सगळं की एवढं सगळं करून सुद्धा आंबेडकरांनी पहिले राष्ट्रपती आणि पहिला पंतप्रधान भारताचा हा ब्राह्मणच होता म्हणजे. अशा प्रकारचं असं होणार असेल तर आंबेडकर म्हणलं की स्वतंत्र म्हणता येणार येणार नाही, आपण त्याच भूमिकेत जाणार असू तर त्याला काही अर्थ होणार नाही आहे. त्या आंबेडकरमध्ये जे राजकारण ओळखलं ते खूप पहिलं करी ओळखलं की ज्याला ताकद राष्ट्रवाद म्हणतो की आजही राष्ट्रवाद म्हणतात तो बरंच राष्ट्रवाद हे फक्त हे असतं फ्रंट, त्याच्यामागे काय असतं वर्णवर्चस्वाची हे असते म्हणजे. हिंदुत्व म्हणता म्हणता ते ब्राह्मणत्व म्हणतं म्हणजे एकदम की ती लढा टिकवायची, वर्चस्व टिकवायचं. आणि त्यामुळे मग अशा राष्ट्रवादाला आंबेडकरांनी बी घातलेली नाही की ज्या ट्रॅकमध्ये भयभले अडकले की नाही नाही मी राष्ट्रवादी म्हणजे का ते स्वतःला दाखवायचं मग ते त्याग करायचं आंबेडकर वगैरे असं फालतू त्याग मी करणार नाही. तर मूर्खांच्या जगात जगण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे जितकं आंबेडकरांनी सामाजिक आकलन चांगलं केलं होतं तेवढं आकलन गांधींना सुद्धा जमलेलं. पण मग दोघं जवळ आले गांधी आणि आंबेडकर, मग एक एक गांधींना समजत गेलं म्हणजे. आणि मग त्या आंबेडकरांच्या दिशेने गांधी बरोबर मग गेलेत. मग त्यांनी सुरुवातीला ते म्हणत गांधी की देव सत्य आहे, पुढे गांधींनी घोषणा केली सत्यच देव आहे. सुरुवातीला म्हणत की देव सत्य आहे, पुढे मात्र स्टेटमेंट बदललं सत्य देव आहे. अशा प्रकारे सत्याच्या मार्गावर चालले मग देवाच्या मार्गावर, कारण देव तर काही लोकांची मुक्तीदारी होती ना, देवाच्या नावाने काही लोक ठरवत लागले होते की आम्ही काय म्हणजे आम्ही सांगतो तेच देव म्हणतो म्हणजे.
आणि मग गांधींनी बरोबर मग ते सगळं म्हणजे बदलत नेलं मग त्यांचं हे आकलन आणि आयडिया. आणि त्यानुसार मग त्यांनी जसं पुणेकरनंतर त्यांनी एक तर काँग्रेसचा राजीनामा देऊन टाकला कायमचा, परत कधीच ते काँग्रेस पक्षामध्ये गेलेले नाहीत. त्यानंतर कुठल्याच विवाहाला जाताना त्यांचा पहिला प्रश्न काय असेल, नाही का, विवाहाचे आमंत्रण देत भारतात पद्धत असते राजकीय नेत्यांना बोलवणं हा तर लोकांचा आवडता हे म्हणजे, मग गांधींना तर रोज आमंत्रण असत, तर गांधींनी लगेच विचारत काय आंतरजातीय विवाह आहे का, असेल तर मी येणार नाही तर मी येणार नाही. त्यांचे अगदी जवळचे सहकारी मगन भाई नावाचे होते अगदी सुरुवातीपासून, त्यांच्या मुलाच्या लग्नाला पण गांधी गेले पण तो आंतरजातीय नव्हता. मगनभाई खूप नाराज झाले, गांधी बोले काय करायचे खरा प्रश्न येत नाही म्हणे. आंबेडकरांनी पहिलाच उपाय सांगितला ॲनिलेशन ऑफ कास्ट, की जातींचं निर्मूलन करायचं असेल तर पहिले काय केलं पाहिजे, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते राज्य सरकारची पण धोरण आहे बघा, की आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतं की नाही, तो कॅश अवॉर्ड दिलं जातं, कॅश अवॉर्ड असतं आंतरजातीय विवाहांना म्हणजे. तर मग हे सगळं म्हणजे अशा प्रकारे गांधींना सुद्धा वळवण्याची ही हिंमत किंवा ही क्षमता एकाने दाखवली असेल कोणतं ती म्हणजे आंबेडकरांनी दाखवले. त्यामुळे शेवटी शेवटी बरोबर दोघांचं एकमत होत गेलं म्हणजे पूर्ण. आणि त्यामुळे जेव्हा नेहरूंनी पहिल्यांदा मंत्रिमंडळाची यादी केली होती पहिली यादी, त्यात आंबेडकरांचं नावच नव्हतं. त्या गांधी ती यादी वसरून म्हणाले की तुम्ही काय मूर्खात की काय म्हणजे, नावांदर हडवट काट मारलं आणि आंबेडकरांचं नाव दिलं आहे त्यांना पहिले घ्या, बाकीचे जात होत म्हणजे. ती जी हे आहे अंडरस्टँडिंग ती त्यांना ते याच्यात नाही म्हणजे दोघांनी बरोबर मग ते त्यांना लक्षात देत गेलं. तर सुरुवातीला वाद झाले त्यांचे पण पुढे पुढे एक प्रकार दोघांचं बरोबर आहे मुद्द्यावर, की सामाजिक ह्याला महत्त्व दिलं पाहिजे भारतात त्याचं खूप महत्त्व आहे. ते न करता आपण राष्ट्रतंत्राच्या गोष्टी केल्या त्याला काही अर्थ राहत नाही. तर राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या नावाखाली वर्णवर्चस्व निर्माण करणं हे ध्येय असू शकत, ते आपल्याला असं वाटतं की भारत धर्मनिरपेक्ष वगैरे सार्वभौम वगैरे आपोआप झालं आहे. तर आपोआप झालेलं हे सगळे हे गांधी आंबेडकर नेहरूंनी मिळून बरोबर एक तयार केलं आणि ते बरोबर हे केलं म्हणजे लावलं आणि त्यातनं ते झालं आहे आपोआप झालेलं. आणि ते आपोआप टिकून पण राहणार नाही, सगळं समजून घ्यावं लागेल आणि टिकवावं लागेल तर ते टिकेल. आपोआप आलं पण नाही आणि आपोआप टिकणार पण नाही आहे म्हणजे. हो मग ते गांधीचं काय आलं की जसं आपण मगाशी बघितलं गांधींचं सुद्धा सुरुवातीला ते कर्मठ घराण्यातून आले होते आणि ते फारच परंपरावादी होते आणि त्यामुळे त्यांची भूमिका फार हे होत्या म्हणजे पारंपरिक होत्या. तर सुरुवातीला त्याला सगळंच मान्य होतं पण पुढे पुढे त्यांनी याच्यावर खूप विचार केला बदलत गेले आणि मग त्यांनी सुरुवातीला मग अनटचेबिलिटी नाकारली. पहिल्या टप्प्यात त्यांनी अनटचेबिलिटी नाकारली, त्या जेव्हा त्यांनी सत्याग्रह आश्रम काढला अहमदाबादला 1915 त्या आश्रमात त्यांनी जो कुक ठेवला होता आचारी तो काय ठेवला होता अस्पृश्य ठेवला आहे म्हणजे. आणि आश्रमात लोकांना माहितीच नाही, गांधींनी इतकं नॉर्मल चिन्ह घेतलं की त्यांनी सांगितलं पडे कोणाला. काही दिवसांनी सगळ्यांना बातमी कळली की आपला जो कूक आहे आश्रमातला तोच अस्पृश्य, सगळे एकदम शॉकच झाले म्हणे. कारण त्या काळात फार मोठं हे होतं धक्का होता म्हणे की आपण एवढे दिवस अस्पृश्य हातचं खातो आहे. गांधीजी सख्खी बहीण आश्रमामध्ये होती, त्या बहिणीने सांगितलं भावाला गांधींना की तू आश्चर्य राहील नाही तर मी राहील. गांधी म्हणाले की तू गेली बरी म्हणजे काढले बाहेर तिला कजोड केलेली. पण मग हा पहिला टप्पा, पण त्या काळात ते म्हणत की मला जाती आणि वर्ण मान्य आहे. पण जेव्हा मग आता आंबेडकरांचं उदय झालं आणि आंबेडकरांनी दाखवून दिलं काय समस्या आहेत, मग तेव्हा त्यांनी आजरी माघार घेतली की जाती मला मान्य नाही, तिकडनं माघार आली. पण मग म्हणायला लागले की मला वर्ण मान्य आहेत, वर्ण चारच आहेत ना, काय समस्या आहे. पण त्या काळात छत्रपती शाहूने त्यांना अडवलं, शाहू म्हणाले की जाती कुठनं आल्या, वर्णात ना आल्या ना, तर जाती वर्णातनं आल्या तर मग जो कोणी म्हणतो की मला वर्ण मान्य त्याला काय मान्य, जाती मान्य. आणि जाती मान्य केलं की जाती द्वेष आलाच, जातींचं पहिलं कार्य तेच असतं जात जातीला वैरी. त्यामुळे मग कसं असं म्हणतात, मग गांधींनी उलटी उडी घेतली तेवढं ठीक आहे आपण भगवद्गीते सहज आहे. भगवद्गीतेमध्ये काय म्हटलं आहे की कृष्ण म्हणतो की चातुर्वर्ण मया सृष्टो गुणकर्म विभागशहा, मीच हे चार वर्ण निर्माण केले गुणकर्मानुसार. ज्याला अभ्यासाची आवड आहे त्याला काय म्हणूयात ब्राह्मण म्हणूयात, ज्याला खेळायची लढायची आवड आहे त्याला क्षत्रिय म्हणूयात, ज्याला व्यापाराची वगैरे आवड आहे त्याला वैश्य म्हणूयात, आणि ज्याला सेवा करायची आवड आहे त्याला शूद्र म्हणूयात. सिम्पल गांधी म्हणालंय, तर तेवढं सिम्पल होतं का, एवढं सिम्पल असं तर काय पाहिजे होतं. भारतात हे सगळं कशाने ठरतं, जन्माने ठरतं ना, कर्माने नव्हे. तर मग गांधी एकदा केरळमध्ये गेले होते
त्या केरळमध्ये प्रसिद्ध सुद्धा नारायण गुरु यांना भेटले. त्या भेटीमध्ये नारायण गुरूंनी विचारलं गांधींना की तुम्ही वर्णधर्म मानता का? तर गांधी बोलले की हो मी मानतो. तर नारायण गुरु म्हणाले की बाहेर व्हा, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. तरी गांधीला बाहेरच काढलं. गांधीला धक्का बसला. मग त्याने घोषणा केली की यापुढे मी वर्णधर्म मानत. असं ते हळूहळू बदलले. त्या बराच काळ ते म्हणते की लोक वर्णधर्म मान्य आहे. मग त्याच्यावर त्यांचा आंबेडकर जो जरा वाजला आहे. आंबेडकर म्हणाले की जो कोणी म्हणतो की मला वर्णधर्म मान्य आहे त्याला काय मान्य आहे? जाती मान्य आणि जातीद्वेष पण मान्य आहे. असं तुम्ही अर्धवट पॅकेज असू शकत नाही. तुम्ही एकतर सगळं नाकारा किंवा सगळं स्वीकारा. असं अर्धवट चालणारच नाही म्हणे. गांधी म्हणत की अस्पृश्यता हिंदू धर्माच्या त्वचेवर लागलेला डाग आहे. तो फक्त डाग आहे म्हणजे स्किन डिसीज. तर आंबेडकर म्हणाले की कॅन्सर आहे, कॅन्सर स्किन डिसीज नाही आहे. पुढलं मलम लावून दूर होणार का तो प्रकार नाही आहे म्हणजे. आणि तसंच असेल तर आंबेडकरांनी तिरकसपणे म्हटलं आहे की म्हणजे रक्ताने धुवायला तयार आहे. मग मी जर तो नुसता डागच असेल तर तो म्हणजे रक्ताने धुवायला पण तयार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर अशा प्रकारे मग हळूहळू गांधी लक्षात आलं काय वास्तव आहे आणि मग ते बदलत. मग शेवटी शेवटी त्यांनी पूर्ण धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली आहे की ज्यात त्यांनी सगळं नाकारलं. वर्ण, जाती, अस्पृश्यता हे सगळं तरी नाकारून टाकलेलं आहे पूर्णपणे. तर त्यावेळी त्यांना फरक त्यांचा हळू होत गेला, लगेच झाला नाही. मग एवढंच तर प्रत्येक दशकातले गांधी वेगळे. त्या बऱ्याच वेळा काय होतं की आधीच्या दशकातलं त्यांचं एखादं वाक्य घेऊन काही लोक वाद घालतात, बघा गांधी असं म्हणत होते. त्यावर गांधीने सांगून टाकलं, नंतरचा गांधी बघा, आधीचा बघू नका. त्यातही माझ्या लिखाणापेक्षा मी काय कृती केली ते जास्त मोठंच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मग नाही, ही थोडीशी अशी म्हणजे भावनिक कल्पना होती की असं एक राज्य की ज्याच्यामध्ये राजाचं महत्त्व एकदम कमी असेल आणि लोक प्रामाणिक असतील, गुन्हे नसतील, हिंसा नसेल आणि लोक एकमेकाशी सहकार्य करून राहतील, अशी ती एक थोडीशी भावनिक आणि अशी कल्पना होती. त्याच्यात असं काय म्हणजे त्याच्यावर वाद झाले मात्र भरपूर की एक धार्मिक कल्पनेचा वाद झाला. पण मग गांधींच्या दृष्टीने राम ही कल्पना त्यांनी पुढे धार्मिक कशाने जोडली नाही. जसं आपण म्हणतो की राम के नाम देते बाबा, तर मग ते राम के नाम देते म्हणजे रामाच्या नावाने असं नाही की मानवता असते त्या दृष्टीने म्हणे. असं त्यांना व्यापक अर्थाने घेतलं आहे. पण तेही त्यांनी पुढे पुढे एम्फसिस करणं सोडून दिलं. मग त्यांनी घटना लिहिली होती गांधींनी, बरं लोकांना माहिती नसतंय, पण त्याने एक हाती घटना लिहिली आहे. काय नाव आहे मध्ये? लोकसेवा संघ नावाची गांधी आहे उपलब्ध होती. एकदम इंटरेस्टिंग घटना आहे, राज्यघटना, ज्यात त्यांनी म्हटलं आहे कुठल्या पक्षाची गरज नाही, निवडणुकांची पण गरज नाही, कोणीकडं राज्य पण करायचं. त्या गांधींना अराजकवादी म्हटलं होतं त्या वेळेस, अनार्किझम. अनार्किझम म्हणजे अराजकवादी, की ज्यात त्यांचं म्हणणं आहे की कोणा राज्याची गरजच नाही आहे. राज्य करणे हा काय प्रकार आहे? मध्यगीन प्रकार आहे. आधुनिक काळात कोणी कोणा राज्य करायची गरज नाही आहे. एकमेकांची फक्त सेवा करायची, राज्य करायची गरज. आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह होता की त्यांचा आग्रह होता की घटना स्वीकारा. नेहरू पटेलांनी बघितल्या बघितल्या सांगितलं की आम्हाला जमणार नाही, आपल्याला ब्रिटिश पद्धती जमली आहे, कळली आहे ती करूयात की हे कुठे तुमचं आणि लक्ष पक्षच नाहीत आणि राजकारणच नाही, इलेक्शनच नाहीत. गांधीचं म्हणायचं टाईम वेस्टेज आहे. ते बोलले की नाही आम्हाला जमणार नाही. आदर्श आणि व्यवहारामध्ये फरक. तुमचे आदर्श आहेत चांगली गोष्ट आहे, गांधींचे आदर्श होते होते ना, मग ते फरक असतो म्हणजे आदर्श वेगळे. हा वाद पुढे मोठा झाला आहे म्हणजे की स्वातंत्र्यानंतर असा मुद्दा आला की सैनिक ठेवायत की नाहीत, पोलीस ठेवायत की नाहीत. तर गांधीने तर सुरुवातीला सांगून टाकलं की भारताला सैनिकांची आणि पोलिसांची काही गरज नाही का, हे सगळे हिंसक लोक असतात, यांची आपल्याला काही गरज नाही आहे. मग पत्रकार लगेच गेले पाटलांकडे, गृहमंत्री, की तुमचे गुरु तर म्हणतात की सैन्याची पोलिसांची आपल्याला काही गरज, तुम्ही काय करणार? पटेल असं म्हणाले की कदाचित गांधी बरोबर आहेत आणि आम्ही सगळे चुकलेलो आहोत. कदाचित गांधी बरोबर आहेत आणि आम्ही सगळे चुकीचे आहोत, पण गांधींचा रस्ता खूप दूरचा आहे आणि आमच्या तेवढी त्राण नाही आहे चालायचे. आता आम्हाला तर राज्य करायचं आहे, मग राज्य करायचं तर पोलीस आणि सैन्य लागेल ना, मग त्यामुळे आम्ही चालवणार म्हणजे. तशा प्रकारे म्हणजे आदर्शवाद आणि व्यवहार आहेत फरक. पण म्हणूनच मग गांधींनी काँग्रेसमध्ये कुठलीही पोझिशन घेतलेली नाही ऑफिशियल. कारण काय की आदर्शवादी माणसांना थेट राज्य करता येत नाही. आदर्शवादाचं महत्त्व असतं पण ते वास्तवात बसवणं तितकं सोपं असतं म्हणजे. की राष्ट्रपतीने कुठे राहावं याच्यावर वाद झाले होते. यांनी ठरवलं नेहरू पटेलांनी की भाईसरीगड पॅलेस होता त्याचं रूपांतर राष्ट्रपती भवनात केलं आणि राष्ट्रपतीने तिकडे राहावं. तर गांधी म्हणाले की ब्रिटिश राहायचे ते पॅलेसमध्ये 500 खोल्यांच्या घरात. एका माणसाला कशाला 500 खोल्या आहेत? भारताच्या राष्ट्रपतीने तिथं राहायचं तर ब्रिटिशांमध्ये आपल्यामध्ये
फरकच काय राहिला? पत्रकारांनी विचारलं गांधींना की राष्ट्रपतींनी कुठे राहावं, तर गांधी म्हणाले की राष्ट्रपतीने झोपडीत राहावं. मग नेहरू घाबरले, राष्ट्रपती झोपडीत तर पंतप्रधान रस्त्यावरच, म्हणजे असं गांधींचं. असं त्यांचं खूप इंटरेस्टिंग, राष्ट्रपती कोणाला करायचं, तर गांधी म्हणले की एखाद्या अस्पृश्य महिलेला राष्ट्रपती करा, असं इथे पद हेच आहे ना आमदारी. तर मग का नाही, मग तुम्ही उदाहरण काढून द्या ना, या लोकांनी मान्य केलं का नाही केलं, उलट त्रास व्हायला लागला गांधीचा पुढे पुढे. कारण गांधींची मतं सगळी एकदम अशी एक्स्ट्रीम मतं होती. थोडं जास्त संघर्ष झाला असा, जास्त हिंसक पण असा कदाचित, कारण ब्रिटिशांनी बऱ्यापैकी साथ पण दिली सुधारकांना, पण झालं असं. जसं जपानचं चांगलं उदाहरण आहे की जपानमध्ये बाहेरनं कोणी राज्य केलं आणि तरी जपानी समाज मध्ययुगीनपासून आधुनिक बनला की नाही बनला, किंबहुना आशियातला पहिला आधुनिक देश कुठला, जपान. मग आता जपान जर करू शकला तर असं काय नाही की भारत काय कसं करू शकतो, भारतही करू शकला असता, जास्त हिंसक झाला असता, तर थोडा वेळ पण जास्त लागला असता कदाचित, पण झालाच असता. मात्र असं काही म्हणता येणार नाही की ब्रिटिश होते म्हणूनच आपण आधुनिक झालो, उलट झालंच असं, काही इशू नव्हता. हो नाही बरोबर, हा मोठा किचकट प्रश्न आहे. मग एक तर नोट्स काढणे, कारण काय होतं ना की ते इतकं लक्षात ठेवणं सामान्यतः शक्य नाही, त्या नोट्स काढायच्या आणि त्याचं काय करायचं, एक रिव्हिजनचं टाईम टेबल करायचं, रिव्हिजनचं टाईम टेबल.